दिनांक आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा। सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे सर्वत्र वारे वाहत आहेत आणि त्यातच महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता आपण पश्चिम मतदार संघामध्ये आलेलो आहोत। या मतदार संघातून नरेशजी बर्डे यांची इच्छा आहे उमेदवार होण्याची आणि त्यातच त्यांच्या इच्छेपेक्षा जनतेची सुद्धा इच्छा आहे, कारण त्यांनी या मतदार संघामध्ये अनेक समाज उपयोगी कार्य केलेले आहेत। आपण जनतेकडनं जाणून घेऊयात की त्यांनी काय काय कार्य केलेले आहेत। तुमचा नेता कसा असावा? चांगला असावा, मददगार असावा, लोकांची सेवा करणारा असावा आणि नेमकं गरीब लोकांची सेवा करणारा असावा। आजकाल तर मोठ्या लोकांची सेवा भरपूर लोक करतात, पण गरीब झोपडपट्ट्यातले जे नाले आहेत त्यांची सुविधा कोण करतं? कोणीच नाही करत। आर्थिक मग लोकांच्या घरोघरी परिस्थिती खराब असल्या तर असे गरीब अगर असे नेता अगर आले तर चांगलंच आहे। मला सांगा, नरेश बर्डे हे आमदार म्हणून एक नेता म्हणून तुम्हाला कसं वाटतात? ठीक आहेत, बरे आहेत। इथे आमच्या शिवसेना ऑफिसमध्ये त्यांनी चष्म्याच्या सभी ठेवला होता, बऱ्याचशा लोकांना फ्रीमध्ये चष्मे दिले होते आणि बऱ्याचशा लोकांनी त्याचा उपयोग बी केलेला आहे, न पैसे घेता सर्व काम केलेलं होतं त्यांनी। मला सांगा की तुमच्या मतदारसंघामध्ये नरेशजी बर्डे यांनी कोणकोणती उपयोगी कामं केलेली आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की या विधानसभेची 2024 तिकीट त्यांनाच मिळावी? बिल्कुल मिळाली पाहिजे, कारण की त्यांनी इतके कामं केले, दोन कामे नाही त्यांनी 200 कामं केले असेल, त्याच्यापेक्षा जास्त केले। ते म्हटलं तर गरीबो का दाता म्हटलं तरी चालेल, कारण की नरेश बर्डेसारखा उमेदवार आम्ही आजपर्यंत बघितला नाही आणि खूपच छान व्यक्ती आहे। त्याने म्हणजे तळागाळातून काम करणारे व्यक्ती आहे, छोट्यातून छोटा याने तो माणूस छोट्या कट्ट्यामधून जाऊन तो मोठ्या पार्टीपर्यंत त्याचे वर्चस्व आहेत आणि नुसतं पश्चिम नागपूरमध्येच त्याचे कामं नाहीत, पूर्ण नागपूरभरामध्ये त्यांचे कामं आहे। मी तर म्हणते भारतीय जनता पार्टीने ते नरेश दादांनाच तिकीट दिली पाहिजे, ही माझी इच्छा आहे। मला सांगा, जर त्यांना तिकीट नाही मिळाली, विधानसभेची तिकीट नाही मिळाली, तर तुम्ही काय करणार? आम्ही तर म्हणू की त्यांना की तुम्ही इंडिपेंडंट लढा, नाहीतर मग मोर्चे काढा। बर्डे यांनी जे कामं केलेली आहेत त्यातून आपण संतुष्ट आहात का? आपण आनंदी आहात का? त्यांनी कोणती कामं केलेली आहेत? पहिले शंकरनाद न्यूज चॅनलचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आमची बाजू समजून घेण्यासाठी इथपर्यंत पोहोचले, सरकारला आमची बाजू समजून घेण्यासाठी जी काही आता सीट वाटप चालू आहे त्याच्यावरती नरेशजी बर्डे सातही झोपडपट्टीमध्ये, ज्या पश्चिम नागपूरमध्ये 7 झोपडपट्ट्या आहेत, त्या 7ही झोपडपट्टीमध्ये कुठलाही व्यक्ती कुठलाही वैयक्तिक व्यक्ती जर त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांना विना हाताने म्हणजे काहीतरी फूल नाही फुलाची पाखेच तुला तरी मदत करते। आणि असे कित्येक काम कॅम्प त्यांनी घेतलेले आहे, डोळ्याचे कॅम्प आणि अशी मंदिराची डागडूज करणं, मंदिरं तो बनवून देणं, लोकांना छोटी छोटी मंडळाला पैसे देणं, वर्गणी देणं आणि असे छोटे छोटे वैयक्तिक जे महिला असतात, छोटे छोटे म्हातारे महिला असतात किंवा पुरुष असतात, त्यांच्या गरजू ज्या गोष्टी असतात त्या करण्याचं काम त्यांनी केलं। सातही झोपडपट्टीमध्ये त्यांनी चांगलं त्यांचं वर्चस्व आहे। तर आमच्या भारतीय जनता पक्षाला एकच म्हणणं आहे की त्यांनी कृपया करून नरेशजी बर्डे यांनाच तिकीट द्यायला पाहिजे। शेवटी तळागाळातला माणूस आहे आणि 3 वर्षापासून ते सातत्याने गरजू लोकांना आणि झोपडपट्टी प्रत्येक एका गल्ली गल्लीत जाऊन ते काम करत आहे। आणि त्यांना आमची सगळ्या भारतीय जनता पक्षाची असो किंवा सर्व नागरिकांची असो किंवा जेवढेही 7 झोपडपट्टीमध्ये गल्लीतल्या प्रत्येक लोकांची एकच इच्छा आहे की नरेश भाऊ बर्डे यांना ही तिकीट 2024 विधानसभेची भारतीय जनता पक्षाकडून मिळाली पाहिजे। सर, जनतेसाठी आतापर्यंत आपण कोणकोणती कामं केलेली आहेत? मी मागील 7 वर्षापासून सातत्याने पश्चिम नागपुरातील प्रत्येक क्षेत्रामध्ये निवड्या प्रकारचे सामाजिक असो, युवा लोकांना उत्साह वाढण्यासाठी त्यांच्या स्पर्धा, क्रिकेट असो, बॅडमिंटन असो, नंतर फुटबॉल अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे, त्यानंतर सामाजिक कार्यक्रम म्हणजे वनीकरणचं जसं वृक्ष लावणे, त्यांची जोपासना करणे, त्यानंतर धार्मिक कार्यक्रम मोठमोठ्याले धार्मिक कार्यक्रम केले, शिव महापुराण कथा असो, भागवत कथा, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणे किंवा त्या आध्यात्मिकतेची वाढ करणे अशा प्रकारचे आणि पार्टीने दिलेले जेवढे कामं आहेत, जसा मला OBC मोर्चाचा मी आघाडीचा अध्यक्ष होतो, त्या नात्याने OBC वर जे अन्याय झालेले आहे ते दूर करण्यासाठी देवेंद्र भाऊकडे निवेदन देणे आणि त्याचा OBC वर अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या याला चालना देणे, आम्ही आंदोलनेसुद्धा केलेली आहेत। अशा प्रकारचे निर्णया प्रकारचे कार्यक्रम मी पश्चिम नागपुरामध्ये राबवलेले आहे। आज या ठिकाणी तुम्हाला नमूद करू इच्छितो की ज्या पश्चिम नागपुरामधला प्रत्येक एकूण एक झोपडपट्टी असो, तिथे ज्या लोकांना प्रॉब्लेम असतात, समस्या असतात, त्यांच्या समस्या आवर्जून तिथे जाऊन मी माझ्या आमचे नेते देवेंद्र भाऊच्या माध्यमातून काही फंड आणूनसुद्धा काही त्यांचे कामं केलेले आहे।
त्यामुळे पश्चिम नागपुरात मी मागील 7 वर्षापासून खूप काम करत आहे। सर मला सांगा की मागची जी निवडणूक होती आणि आताची येणारी निवडणूक यामध्ये काय फरक आपल्याला जाणवतो आहे? मागच्या निवडणुकीमध्ये एक प्रकारचा उत्साह होता, कारण मागच्या निवडणुकीमध्ये जो होते भारतीय जनता पार्टी ही मुख्य बनून लढलेली होती, पण या निवडणुकीमध्ये महायुती निर्माण झाली आहे। त्या महायुतीच्या माध्यमातून जे आमच्या देवेंद्र भाऊंनी आणि त्या महायुतीच्या सरकारने जे निर्णय लोकोपयोगी जे निर्णय घेतले आहेत ते लोकांना आवडलेले आहेत। त्या निर्णयाचं म्हणजे लाडकी बहीण योजना असो, त्यानंतर लेक लाडली योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, अशा प्रकारच्या कितीतरी समाजापयोगी लोकांना, कष्टकरी लोकांचा त्याच्यात फायदा होईल, शेतकरी असो युवा असो यांच्यासाठी जे शासन निर्णय घेतलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचून देण्याचं काम सुद्धा मी माझ्या कार्यालयातून माझ्या स्टाफ आहे इथे ठेवलेला त्याच्या माध्यमातून लोकांना त्या योजनेचा लाभ करून दिलेला आहे। आणि अशा निर्णय योजना असल्यामुळे मागची निवडणूक ही एक वेगळ्या प्रकारची होते, पण ही निवडणूक एक महायुती असल्यामुळे सर्व युतीच्या लोकांना घेऊन चालण्याची एक कसब इथे लागणार आहे। आणि निश्चितच मला तरी वाटते की यावेळेस महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचीच सरकार येईल आणि भारतीय जनता पार्टीचेच नेते निवडून येतील। सर लोकांसाठी तर आपण काम करतास, त्याचबरोबर पक्षवाढीसाठी आपण काय काम केले आहे? मी पक्षवाढीसाठी मी जेव्हापासून भारतीय जनता पार्टी माझी विशेष नगरसेविका असताना आम्ही 5 वर्ष इथे येथील प्रभागातील जनतेची जी सेवा केली ती, त्यानंतर मला ओबीसी मोर्चाचं जेव्हा मला पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली पश्चिम आघाडीच्या मंडळाची, तेव्हापासून मी पार्टीमध्ये निर्णया लोकांना काही जे अविचारिक लोक होते त्यांनासुद्धा त्या आपल्या विचाराने सोबत घेऊन मी त्या ओबीसी संघटनेला इतक्या मोठ्या स्तरावर नेऊन पोचवलं की आज ओबीसीचा आमचे लाडके नेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 44 हॉस्टेलाचं लोकार्पण सोहळा केला, नंतर 15 लाखाची जी लिमिट आहे क्रिमिनलची ती लिमिटसुद्धा वाढवली, अशा प्रकारचं म्हणजे पक्षासाठी पक्षाच्या जी काही योजना असेल पक्षाने जे काही कार्यक्रम दिला असेल तो कार्यक्रम खालच्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणे आणि पक्षामध्ये नवीन लोकांना पक्षाच्या विचाराशी त्यांना साधणे या प्रकारचं मी पक्षवाढीसाठी भरपूर असं काम केलेलं आहे। सर आताच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी जनतेला आपण काय आवाहन करू इच्छिता? मी यावेळेस सर्व जनतेला हे सांगण्याची इच्छा आहे की जनतेमध्ये ज्या सरकारने 5 वर्ष 2.5 वर्ष जी आमची सरकार राहिली आहे त्या 2.5 वर्षामध्ये जे लोकांसाठी निर्णय घेतलेले आहे, जे एज्युकेशनमध्ये असो, लोक लाडली बहीण योजना असो, भाऊ योजना असो, जे ॲप्रेंटिसशिप देण्याचा कबूल केलेला युवा वर्गासाठी 6,000 रुपये ते 12वी पासवाल्यांना, नंतर 10वीवाल्याला 6,000, 12वीवाल्यांना, पदवीवाल्यांना 10,000 रुपये, म्हणजे ज्या पोरांना नोकरी लागत नाही त्या पोरांनी जर एखाद्या कंपनीमध्ये नोकरी लावासाठी गेला असेल तर त्याचा जो खर्च आहे ॲप्रेंटिसशिपचा तो खर्च महाराष्ट्र गव्हर्नमेंट करणार आहे। अशा प्रकारचं युवा असो किसान असो, किसानासाठी कितीतरी चांगल्या योजना आता यावेळेस आणलेल्या आहेत, ज्या किसानाला कर्जमाफ केलेलं आहे आमच्या गव्हर्नमेंटने, त्याच्यामुळे सगळीकडे एक प्रकारचं एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याच्यामुळे यावेळेस येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांना हा बदल दिसून आलेला आहे आणि तो प्रत्यक्षात आता जवळ आलेला आहे, त्यामुळे तो आमच्या मतामध्ये ट्रान्सफर होईल असं मला वाटते। काकू तुम्हाला वाटतं का नरेशजी बर्डे यांनी या विधानसभेसाठी अर्ज करावं? हो, का वाटतं तुम्हाला? करावं, अर्ज करावं असं वाटतं। त्यांनी कोणकोणती कामं केलेली आहेत आपल्या मतदारसंघामध्ये? कामं केले थोडे छोटे छोटे कामाला येतो तो बर्डे साहेब, येतो काम करतो, चांगले आहेत ते बर्डे साहेब, आले पाहिजे, जिथून बी आले त्यांना तिकीट बी भेटायला पाहिजे, बर्डे साहेबला तिकीट भेटायलाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि पूर्णच लोकांची इच्छा आहे की बर्डे साहेब यायलाच पाहिजे आणि त्यांनाच तिकीट द्यायला पाहिजे, गलती करून दुसऱ्याला नाही तिकीट द्यायला पाहिजे। हमारा नेता कैसा हो, नरेश भाऊ जैसा हो, हमारा नेता कैसा हो, नरेश बर्डे जैसा हो, हमारा नेता कैसा हो, नरेश भाऊ बर्डे जैसा हो। या व्यतिरिक्त एक मामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील 20 वर्षापासून मी लोकांच्या ज्या वैयक्तिक गरजा आहे त्या पूर्ण करण्यासाठी, जसा लोकांनी मंडळांनी काही सांगितलं का भाऊ इथे मंदिरं बांधले आहे, बौद्ध विहार मी बांधण्यासाठी त्यांना आर्थिक मदत केलेली आहे आणि जिथे जिथे सामाजिक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाने आवर्जून त्यांना आर्थिक तन मन धनाने मी तिथे मदत केलेली आहे। त्यामुळे एक असा
वर्ग तयार झालेला आहे का मी ज्या ज्या ठिकाणी ज्यांचं घर तुटलं असेल त्यांना मी मदत केलेली आहे. पाण्यामध्ये पाऊस पडला त्यावेळेस मी स्वतः हजर राहून त्यांच्या घरापर्यंत पोचलो, त्यांना अन्नधान्याची जी केलं आहे. करोना काळामध्ये वामनराव बडे लोकसेवा प्रतिसादच्या माध्यमातून मी प्रत्येक घरामध्ये किटाचं वाटप केलेलं आहे. आमच्या ऑफिसमध्ये जेव्हा आचारसंहित करोनाचा हे लागलेला होता त्यावेळेस कोणी घराच्या बाहेर जात नव्हते, आम्ही आमच्या ऑफिसमध्ये बसून लोकांना किटा वाटलेले आहे. आणि अशा प्रकारचे निर्णय लोकोपयोगी कामं बाबांराव बडे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी करत आलो. निःशुल्क आरोग्य शिबिर भरवलेलं आहे, लोकांना 27 झोपडपट्ट्यामध्ये मी निःशुल्क आरोग्य शिबिरचा लाभ लोकांनी घेतलेला आहे. चष्मे वाटप केलं आहे 2871 महिलांचं, लाडली बहिणींचा फायदा दिला आहे. अशा प्रकारचे निर्णय लोकोपयोगी कामे मी मागील सातत्याने 20 वर्षापासून करत आलेलो आहे. त्यामुळे यावेळेस मला पक्षांनी संधी द्यावी आणि पक्षाने मला जर संधी दिली तर त्याचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि यावेळेस पश्चिम नागपुरामध्ये भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा की या पश्चिम मतदारसंघामध्ये नरेशजी बर्डे यांनी कोणकोणती समाज उपयोगी कामं केलेली आहेत? नाही, त्यांनी समाजाचे ह्याच्यात त्यांनी पुष्कळसे हे केलेले आहेत. आणि नगरसेवक असताना त्यांची मिसेस वगैरे जी होती की नाही, आणि पूर्ण म्हणजे पश्चिम याच्यात सगळ्या याच्यात ते काम करत राहतात कुठल्या कुठल्या प्रकारे. मला सांगा की नरेशजी बर्डे हे एक आमदार, एक नेता म्हणून तुम्हाला कसं वाटतात? खूप छान वाटेल जर त्यांना तिकीट दिली पक्षांनी तर खूप चांगलं राहील. ते जर त्यांना तिकीट नाही मिळाली तर तुम्ही काय करणार? आम्ही काही करू शकणार नाही, पण ते त्यांच्यासाठी जर पाहिजे. त्यांनी खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं, आणि प्रभागामध्ये आणि पश्चिममध्ये खूप चांगलं कार्य आहे. आणि स्वच्छ त्यांची एक छबी आहे ना, असं क्रिमिनल किंवा असं कुठल्या प्रकारचं असं काहीच त्यांचं काही असं हे नाही आहे. आणि कुठल्याही प्रकारे असं काही ते दबाव अशा प्रकाराचं वगैरे नाही आहे. आणि सामाजिक नेता म्हणून एक त्यांची एक जी हे आहे तर त्यांना एक द्यायला पाहिजे असं. आणि या जर त्यांना आपल्या याची तिकीट मिळत असेल पक्षाची तर जरूर त्याच्याने त्यांना फायदा होऊ शकतो आणि पक्षालाही फायदा होऊ शकतो. मला सांगा की जे नरेशजी बर्डे यांनी या मतदारसंघामध्ये कार्य केलेले आहेत त्यातून आपण संतुष्ट आहात का, आपण आनंदी आहात का त्यांनी जे काम केलेलं आहे? आम्ही एकदम आनंदित आहोत आणि जनता पण आनंदित आहे. आणि जनतेचा एकच मत आहे की बा नरेशजी बर्डे यांना भारतीय जनता पार्टीची तिकीट मिळायला पाहिजे. पण जर त्यांना भारतीय जनता पार्टीची तिकीट मिळाली तर 101% ते निवडून येतील आणि काँग्रेसचा उमेदवार हा पराजित होईल, याच्यामध्ये काहीच शंका नाही आहे. मला सांगा की या 2024 विधानसभा इलेक्शनमध्ये जर नरेशजी बर्डे यांना तिकीट मिळाली आणि ते निवडून जरी आले तर तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं, भविष्यामध्ये काय अपेक्षा तुमच्या? भविष्यामध्ये अपेक्षा म्हणजे अशा की तसे ते अपेक्षा करणारे आहेतच, ते त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की जे नेते सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील. तरी ज्या पण काही आहे जसं रोड आहे आणि बाकी शिक्षणाबद्दल आहे आणि जेवढ्या जेवढ्या ज्या काही आमच्या गरजा आहे त्या भागवतील अशी पूर्णपणे आशा आहे मला. म्हणजे ज्या प्रकारे जर आपण आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जर मांडल्या तर त्याच्यातून ते तडजोड करून काही ना काही प्रयत्न करतील ते. आणि प्रत्येकही कोणी गेलं म्हणजे एक साधारण म्हणून ते त्यांना सांगितलं की भाऊ असं आपलं हे करावं लागते ते लगेच आपल्या याच्याने ते निघून जातात. जनतेच्या समस्या ते सोडवतात. कारण आमदार झाले तर निश्चित पश्चिम नागपूरचा विकास होईल यामध्ये काहीच शंका नाही. आणि त्यांचं असं आहे की आमदार नसताना सध्या तर आता पण ते लोकांची इतकं कामं करतात की लहान लहान मुलं जे 18 वर्षाचे 20 वर्षाचे 22 वर्षाचे 40 म्हणा 60 म्हणा अशा वयागटातील लोक आहेत ते त्यांचंच नाव घेतात. अरे चलो नरेशजी क्या जाएंगे वो अपना काम कर देंगे. दुसरं म्हणजे त्यांच्या मुलांच्या म्हणा लोकांच्या तोंडावर कोणाचं नाव येत नाही. तर असं असताना त्यांना तिकीट मिळायला पाहिजे भारतीय जनता पार्टी, त्यांना चान्स मिळाला पाहिजे. एक वेळा चान्स मिळाला, एक चान्स त्यांना खूप जास्त म्हणजे आता त्यांच्याकडेच आहे. युवा पिढी खूप जास्त जुळलेली आहे त्यांच्यासोबत मंडळांच्या, गणेश मंडळ किंवा दुर्गा मंडळांच्या माध्यमातून. आणि तसेच जनसंपर्क जी काही कामं असतात मुलांचे, क्रिकेटचे, याचे त्याचे जे काही असेल ते प्रश्न ते सोडवत राहतात नेहमी. जनताला सर्व वाटतं तसं आम्हाला वाटतं. हां मिळावे. मुझे बताइए कि इस पश्चिम मतदारसंघ में नरेश बर्डे जी का काम कैसा है? पूरा जनता जानती है उनका काम, हर एरिया में उनका काम बहुत जोरदार तरीके से है. सारी जनता चाहती है उनको टिकट मिलना चाहिए. पश्चिम मतदारसंघ में नरेश बर्डे जी को टिकट मिलनी चाहिए? हाँ, मिलना चाहिए. स्थानीय आदमी है और लोगों से जुड़ा हुआ है और काफी दिन से काम कर रहा है लोगों के साथ. 3-4 साल से उन्हें भारतीय जनता पार्टी द्वारा जिंदा रखा है. बाकी भारतीय जनता पार्टी के नेता तो कोई झाक के नहीं देखते,
नरेश बर्डे सबके सुख दुख में जाता आता और खड़े रहता, तो ऐसे उनको टिकट मिलना चाहिए और स्थानीय है ना वो। इस पश्चिम मतदार संघ में उन्होंने कौन कौन से कार्य किए हैं? उल्लेखनीय काम किए, उन्होंने समाज सेवा करते हैं और लोगों के सुख दुख में जाते आते रहते हैं, जिसको जो मदद लगे वो करते नरेश बर्डे जी। मुझे बताइए कि इस पश्चिम मतदार संघ में नरेश बर्डे जी ने जितने भी कार्य किए हैं, क्या आप उससे संतुष्ट हो? आपको आनंद मिल रहा है उससे? संतुष्ट है ना मैडम, काफी काम किया, काफी वर्षों से उनका अच्छे अच्छे इंसान है, उनको टिकट मिलना चाहिए। क्या आपको लगता है कि नरेश बर्डे जी को टिकट मिलनी चाहिए? बिल्कुल मिलना चाहिए, बहुत मदद कर रहे हो पश्चिम नागपुर में गरीबों से, क्या सभी संत त्योहार जो भी आते हैं दिल खोल के मदद कर रहे दोनों हाथों से, ऐसा इंसान होना चाहिए। और हमारे यहाँ के रहने वाले गिट्टी गदान फ्रेंड्स कॉलोनी के, मौका मिलना चाहिए उनको बीजेपी की तरफ। मुझे बताइए कि अगर उनको टिकट नहीं मिली तो आप लोग क्या करोगे? नहीं, उनको मिलना चाहिए, वैसा उनका हक है टिकट में। हमारा नेता कैसा हो? नरेश बाबू जैसा हो। हमारा नेता कैसा हो? नरेश बाबू जैसा हो। हमारा नेता कैसा हो? नरेश बाबू जैसा हो। जेव्हापासून निवडणुकीची आचारसंहिता लागली तेव्हापासून लोकांचा एक कल, लोक एक माझ्याकडे 3-4-5 दिवसापासून लोकांचा कल येत आहे, लोक म्हणताय नरेश भाऊ तुम्ही निवडणुकीत उभे राहा। मी त्यांना सांगितलं आहे की आमची पार्टी एक निर्णय घेते, पार्टीमध्ये मी पार्टीला सांगितलं आहे की मला तिकीट देण्यात यावी, ते मी तिकिटासाठी अर्ज केलेला आहे देवेंद्र, आमचे लोकप्रिय नेते देवेंद्रजी फडणवीस, नंतर आमचे बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे भाजपा अध्यक्ष, नंतर आमचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकरजी, आणि नंतर आमचे माझे नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना मी आवर्जून मला पश्चिम नागपुरात संधी द्यावी हे मागितलेलं आहे। आणि जनता माझ्याकडे 4-5 दिवसापासून लोट येत आहे का भाऊ तुम्ही उभे राहा, भाऊ तुम्ही उभे राहा, मी जनता जो निर्णय देईल, जनता जे मला सांगेल, जनता म्हणेल का भाऊ तुम्हाला उभं राहावं लागते, उभं राहायचं आहे, मी उभं राहण्यासाठी तयार आहे, तन मन धनाने माझी मानसिक तयारी झालेली आहे, पार्टी माझा निर्णय घेईल अशी मला खात्री आहे। आणि त्यामुळे मी येणाऱ्या 29 तारखेच्या आतमध्ये निवडणुकाचा फॉर्म भरण्यामध्ये माझी मानसिक तयारी झालेली आहे। आता आपल्यासोबत पश्चिम मतदारसंघातील युवा वर्ग आहे, त्यांना नरेश बर्डे यांचं कार्य कसं वाटलं, त्यांना बीजेपीकडनं तिकीट मिळावी का, याबद्दल आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। नमस्कार दादा, तुम्हाला वाटतं का की बीजेपीकडनं नरेश बर्डे यांना तिकीट मिळावी? मिळालंच पाहिजे, कारण की त्यांनी काय केलं आहे, लहान लहान जे दिव्यांग जे व्यक्ती आहेत, जे मुलं बाळं, त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं आहे, एक बनवून ठेवलेलं आहे जागा, तिथे खूप सारे मी गेलो आहे, स्वतः पण तिथे गेलेलं आहे, बघितलं आहे त्यांचं कार्य, ते लोकांसाठी काय काय करतात म्हणून, त्यांचं कार्य खूप चांगलं वाटलं, त्यामुळे आम्हाला वाटतं की त्यांना ते तिकीट मिळाली पाहिजे म्हणून। आप मुझे बताइए कि इस पश्चिम मतदार संघ में जो नरेश बर्डे जी ने कार्य किया है वो क्या क्या किया है उन्होंने, ये बताइए। उन्होंने मंदिर में, हर मंदिर में वो झाड़ू लगाए हुए हैं और अच्छे इंसान है। अच्छा। आप बताइए कि अगर नरेश बर्डे जी को इस मतदार संघ में टिकट नहीं मिली तो आप लोग क्या करोगे? उनको तो टिकट मिलना ही चाहिए, जहाँ तक वो हमारे न्यू युवा के लिए अच्छे इंसान है, हमारा सपोर्ट करते हैं, आगे भी सपोर्ट करेंगे, ऐसे भी करते हैं सपोर्ट, वो ज़्यादातर उनको टिकट मिलना ही चाहिए ज़्यादा। नरेश बर्डे जी ने जो कार्य इस मतदार संघ में किया है, क्या आप उससे संतुष्ट हो, आप आनंदित हो? आनंदित है, जो उनने किए हम सबके लिए, जो समाज के लिए किए उनने, वो बहुत सही है। इस मतदार संघ में नरेश जी बर्डे इन्होंने युवा वर्ग के लिए क्या क्या काम किया है आप बताइए। मैम, जो हमारा गणेश उत्सव मंडल है उसमें उनका काफ़ी योगदान रहा है, और बाकी जो मंदिर वगैरह उनमें उनने अच्छा योगदान दिया, सपोर्ट किया बाकी मंदिरों को, जो पिछले टाइम मंदिर उंदिर टूट रहे थे, हमारे इधर भी एक मंदिर टूटा हनुमान मंदिर, उसके लिए भी उन्होंने बहुत सपोर्ट किया, ताकि वो जो जगह था उन्होंने वो जगह बचाई, ताकि उसमें आगे चल के मंदिर बनाया जा सके। तो इस बार आपको लगता है कि इस 2024 में इस पश्चिम मतदार संघ से उनको टिकट मिलनी चाहिए? हाँ मैम, डेफिनेटली मिलना चाहिए उनको टिकट, क्योंकि वो आदमी अच्छे हैं और उनके काम भी बहुत अच्छा है, और हमारे जो युवा लोग हैं वो हमारे तरफ से पूरा फुल सपोर्ट रहेगा उनको। हमारा नेता कैसा हो? नरेश बाबू जैसा हो। हमारा नेता कैसा हो? नरेश बाबू जैसा हो। नरेश बाबू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेश बाबू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आताच आपण या पश्चिम मतदार संघातून आपण नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं। सध्या आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे सर्वत्र वारे लागलेले आहेत, त्यातच नरेशजी बर्डे यांना तिकीट मिळावी का याबद्दल आपण जनतेच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। तर नागरिकांचं म्हणणं आहे, त्याचबरोबर युवा वर्गाचं देखील म्हणणं असं आहे की
बीजेपी कडून जी तिकीट मिळावी पश्चिम मतदार संघाकडून तर त्यासाठी नरेशजी बर्डे यांचं नाव त्यांनी समोर केलेलं आहे। आपण बघूया की पश्चिम मतदार संघाकडून नरेशजी बर्डे यांना तिकीट मिळतंय का। कॅमेरामन सचिन सह मी प्रियंका शंखनाथ, न्यूज नागपूर।